जय हिंद जय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्याला गणित भाग 2 इयत्ता 10वीचा गणित भाग 2 आणि त्याच्यातील समरूपता या प्रकरणातील सराव संच क्रमांक 1.2 याचे गणित इथे सोडून घ्यायचे आहे। पहिले गणित जे आहे त्याचे तीन आकृती इथे काढलेले आहेत आणि या तीन आकृतीमधून कोणता किरण म्हणजे पीएम आलोक किरण आहे, पीएम हा किरण कोणत्या कोणाचा कोन दुभाजक आहे हे आपल्याला ओळखायचे आहे। आता त्याच्यासाठी कोण दुभाजकाचा जो प्रमेय आहे त्रिकोणाचा कोण दुभाजकाचा प्रमेय तो काय आहे की त्रिकोणाचा कोणाचा दुभाजक हा त्याच्या समोरील बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणामध्ये विभागतो। पहिला प्रमेय काय आहे, त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये विभागतो, हा आहे तो प्रमेय। आणि आपल्याला जे काढायचे त्यावर कोणत्या आकृतीत किरण पीएम हा कोण पीक्यूआरचा दुभाजक आहे तो ओळखा। जर हा किरण जर या बाजूला जर प्रमाणामध्ये विभागला असेल तर तो किरण या कोणाचा कोण दुभाजक आहे असं आपण ठरवू शकतो। आता समान प्रमाणामध्ये विभागला असेल म्हणजे काय, त्याचं गुणोत्तर जे आहे, आता पहा हा जो कोण आहे हा जो किरण आहे किरण पीएम हा समोरील बाजूला म्हणजे पीआर ह्या बाजूला जर प्रमाणामध्ये विभागला असेल, कोणत्या प्रमाणामध्ये उरलेल्या दोन बाजूंचे प्रमाण, तर आपण म्हणू शकतो की किरण पीएम या कोण पी चा काय आहे कोण दुभाजक आहे। तर आपलं जे सूत्र जे मांडायचे आहे जे रेषाखंडाचे घ्यायचे ते अशा पद्धतीने घ्यायचे पाहिजे, एम क्यू भागिले एम आर बरोबर पी क्यू भागिले पी आर। आता पहा एम क्यू ची किंमत किती आहे 3.6 आणि एम आर ची किंमत 4 बरोबर पी क्यू आहे 9 आणि पी आर आहे 10 बरोबर। आता 4 × 4 = 36 म्हणजे 0.9 आणि 10 × 10 = 90 म्हणजे उत्तर किती आलं 0.9 = 0.9 म्हणजे हा जो कोण आहे कोण पी किरण पी एम जो आहे तो क्यू आर ला अशा प्रमाणामध्ये विभागतो की ह्या दोन म्हणजे क्यू एम आणि एम आर चं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर त्या त्रिकोणाच्या उरलेल्या ज्या दोन भुजा आहेत क्यू पी आणि पी आर यांच्या प्रमाणामध्ये तो विभागतो। मग काय झालं, एम क्यू भागिले एम आर बरोबर पी क्यू भागिले पी आर दोघांचं गुणोत्तर कसं आलं, सारखं आलं 0.9 आणि 0.9 याचा अर्थ आकृती क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे। पहा जर त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एम बरोबर 15 पी क्यू बरोबर 25 इथे पहा एक त्रिकोण काढलेला आहे, हा त्रिकोण आहे ते त्याची आकृती आहे पी एन एम आर क्यू। आता जर त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय दिले पी एम बरोबर 15 पीएम किती आहे 15 आहे, नंतर काय दिलंय पी क्यू बरोबर 25 पी आर बरोबर 20 एन आर बरोबर 8 आंतररेषा एन एम ही बाजू आर क्यू ला समांतर आहे हे दाखवायचं आहे, समांतर आहे हे दाखवा बरोबर। आता पहा इथे आपल्याला काय करायचंय, जो प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जो आहे तो कसा आहे की एखाद्या त्रिकोणाच्या एका भुजेला समांतर असणारी रेषा ही जी भुजा आहे आर क्यू हिला समांतर असणारी जी रेषा आहे ती रेषा उरलेल्या दोन भुजांना प्रमाणामध्ये विभागते असा तो प्रमेय आहे। आता या ठिकाणी सर्व किमती दिलेल्या आहेत, जर किमती इथे प्रमाण जर बरोबर आलं जर प्रमाण जर बरोबर असेल तर आपण म्हणू शकतो की एन एम ही या त्रिकोण पी क्यू मधील सॉरी त्रिकोण पी क्यू आर मधील आणि आर क्यू ला काय आहे समांतर आहे, म्हणजे हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे। तिथे काय करायचं आपण पी एन भागिले एन पी बरोबर पी एम भागिले एम क्यू पाहिजे, पी एन काय आहे पी क्यू पी एम बरोबर 15 पी एम बरोबर 15 एम क्यू बरोबर 25
तर एम क्यू बरोबर 10 येईल भागिले 10 इथे काय पी एन किती आहे एन आर दिलेले 8 एन आर 8 आणि पी आर दिलेले आहे 20 तर 20 मधून 8 गेले किती राहिले 12 तर पी एन किती आहे 12 भागिले 8 इथे पाहता 5 दुने 10 5 तीन 15 आणि 4 दुने 8 4 तीन 12 याचा अर्थ काय झाला जर पी एन भागिले एम क्यू बरोबर पी एन भागिले एम क्यू जर यांचं गुणोत्तर जर समान आलं तरच आपण म्हणू शकतो की रेषा एन एम जी आहे ती या त्रिकोणातील त्रिकोण पी क्यू आर च्या आर क्यू ला समांतर आहे आता इथे पहा पी एन भागिले एम पी आणि पी एम भागिले एम क्यू याचं आपण इथे उत्तर काढलेलं आहे गणितामध्ये लक्ष देऊन काम करायचं पी एम ची मला लांबी दिलेली आहे 15 पी एम ची लांबी पी क्यू ची लांबी दिलेली आहे 25 आपल्याला एम क्यू ची लांबी काढायची आहे 25 वजा 15 बरोबर 10 नंतर एन आर ची लांबी दिलेली आहे 8 आणि पी आर ची लांबी दिलेली आहे 20 आपल्याला कशी लांबी काढायची पी एन ची मग पी आर वजा एन आर बरोबर 20 वजा 8 बरोबर 12 बरोबर अशा पद्धतीने आपण प्रत्येक रेषा काढण्याची आपण लांबी काढलेली आहे आणि जे सूत्र आहे पी एन भागिले एन पी बरोबर पी एम भागिले एम क्यू 12 भागिले 8 बरोबर 15 भागिले 10 याला आपण भागाकार केला इथे भाग दिला आपण 4 दुने 8 4 तीन 12 5 दुने 10 5 तीन 15 3 छेद 2 आणि 3 छेद 2 म्हणजे दोन्ही हे जे गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर सारखं आलेलं आहे याचा अर्थ असा की रेषा एन एम जी आहे ही बाजू आर क्यू ला समांतर आहे पुढचं गणित गणित क्रमांक 3 पहा इथे आकृती दिलेली आहे पाच दोन पॉइंट पाच सात आणि इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे युक्ती काढा प्रश्नचिन्ह आहे एबीसी त्रिकोण एबीसी चा कोण एन आता पाहायचे एम एन पी इथे काय केले गणितामध्ये त्रिकोण एम एन पी चा कोण एन चा एम क्यू हा दुभाजक आहे एम क्यू काय आहे हा दुभाजक आहे याचा अर्थ हा एम क्यू जो आहे किरण एम क्यू हा कोण एम एन पी ला समान भागामध्ये विभागतो याचा अर्थ काय झाला जर हा किरण या कोणाला जर समान भागात विभागत असेल तर हा काय झाला त्याचा कोण दुभाजक झाला आणि हा जर कोण दुभाजक असेल तर आपला प्रमेय काय सांगतो की त्रिकोणामधील कोणाचा दुभाजक त्याच्या समोरील जी भुजा असते त्या भुजेला इतर बाजूच्या प्रमाणामध्ये विभागतो मग इथे आता आपलं सूत्र काय पहा आपण एम क्यू एम क्यू भागिले एम एन बरोबर सॉरी एम क्यू भागिले क्यू पी आणि एम एन भागिले पी एन हे आपण लिहिलं आता एम क्यू ची किंमत किती दिलेली बा एम एन बरोबर 5 आहे एम एन बरोबर 5 नंतर पी एन बरोबर 7 क्यू एम बरोबर 2.5 म्हणजे पी एम क्यू बरोबर 2.5 क्यू पी ची किंमत काढायची आहे हे आपल्याला काढायचं आहे एम क्यू ची किंमत किती आहे एम क्यू बरोबर 2.5 भागिले क्यू पी बरोबर एम एन किती आहे 5 भागिले पी एन किती आहे 7 हे तिसऱ्या गुणाकार करा क्यू पी बरोबर 7 गुणिले 2.5 भागिले 5 काय केलं आपण तिसऱ्या गुणाकार केला 7 गुणिले 2.5 भागिले 5 2.5 आहे की 2.5 2.5 गुणिले 5 काय झालं 7 भागिले 2 उत्तर किती येईल 3.5 म्हणजे क्यू पी ची किंमत किती आली क्यू पी बरोबर 3.5 इथे आपण काय केलं त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजकाचा जो प्रमेय आहे त्याचा आपण इथे वापर केलेला आहे जर त्यांनी दिलेलं आहे क्यू एल काय कोण दुभाजक आहे कोण दुभाजक म्हणजे काय तर तो दिलेल्या कोणाला समान भागामध्ये विभागतो त्याला म्हणतात कोण दुभाजक तिसरं गणित आहे चौथं गणित आहे आकृतीत काही कोणांची मागे दिली आहे त्यावरून दाखवा की एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यू सी हा एक त्रिकोण दिलेला आहे
ए बी सी पी क्यू हा जे 60 अंश आणि हा सुद्धा 60 अंश आहे पण आता आकृती काय कोणांची बाबी दिली आहे त्यामुळे दाखव की AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC पाहिजे AP भागिले PB AQ भागिले QC आता प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय सांगतो आपल्याला जर त्रिकोणाच्या दिलेल्या भुजेला जर एखादी रेषा समांतर असेल तर ती रेषा उरलेल्या दोन भुजांना प्रमाणामध्ये विभागते याचा अर्थ AP भागिले PB आणि AQ भागिले QC त्यांचं प्रमाण सारखे यायला पाहिजे आता आपण काय करायचे या दिलेल्या माहितीवरून आपल्याला ही जी बाजू PQ आहे आपल्याला काय करायचे बाजू PQ जी आहे BC ला समांतर आहे आणि आपल्याला या ठिकाणी हे जे दोन त्रिकोण जे आहेत ते त्रिकोण समरूप आहेत असं दाखवायचं आहे जर दोन त्रिकोण जर समरूप असतील दोन त्रिकोण जर समरूप असतील तर पहा ही बाजू जी आहे सॉरी काय दिले AP भागिले PB पाहिजे गणित क्रमांक 4 त्याच्या आकृती आपण काढलेले आहे A B C आणि PQ ही रेषा याला समांतर आहे की नाही आपल्याला माहित नाही ते आपण बघायचे आपण सिद्ध करायचे AP भागिले PB बरोबर AQ भागिले QC आता हे जे प्रमाण आहे हे कधी येईल ज्या वेळेला त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा जर उरलेल्या दोन बाजूंना प्रमाणामध्ये विभागत असेल तरच हे आपलं सूत्र बरोबर येईल त्यांचं गुणोत्तर सार्थ येईल या ठिकाणी आता कोणतं प्रमेय वापरायचंय प्रमाणाचा जो मूलभूत प्रमेय त्याचा आपण वापर करायचंय त्याच्या आपण या ठिकाणी दोन समांतर रेषा आणि त्यांना छेदणारी छेदिका याचा आपण अभ्यास याचा नियम आपण माहित पाहिजे दोन समांतर रेषा आणि त्यांना छेदणारी छेदिका आणि ते छेदिका या ठिकाणी केलेला कोण हा जर एक्स असेल आणि हा वाय असेल तर एक्स आणि वाय हे दोन्ही कोण एक असणार आहेत कारण काय ते संगत कोण आहे बरोबर आणि संगत कोण कधी होती जर हे दोन रेषा एकमेकाला समांतर असतील आणि ही त्यांना छेदिका असेल आता तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता की ए बी सी 60 आहे आणि ए पी क्यू 60 आहे म्हणजे माप कोण ए पी क्यू एकरूप माप कोण ए बी सी बरोबर 60 अंश आणि इथे पाहू शकता ए पी क्यू आणि ए बी सी हे काय संगत कोण आहे याचा अर्थ काय झाला की ह्या ज्या दोन रेषा आहेत पी क्यू आणि बी सी यांची ए बी आणि ए सी ही काय छेदिका आहे याचा अर्थ असा झाला की रेषा पी क्यू जी आहे ती या पी क्यू आणि बी सी ही काय एकमेकाला समांतर आहेत आणि या दोन समांतर रेषांना छेदणाऱ्या ए बी आणि ए सी या दोन छेदिका आहेत याच्यावर आपण असं म्हणू शकतो की या त्रिकोणामध्ये बी सी या बाजूला पी क्यू ही समांतर बाजू आहे आणि ती पी क्यू ही बाजू उरलेल्या दोन भुजांना म्हणजे ए बी आणि ए सी ला दोन भिन्न बिंदू छेदते म्हणून त्यावरून आपण काय करता येईल की ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी हे आपल्याला सिद्ध करता येईल म्हणून आपण लिहू शकतो की ए पी क्यू आणि माफ करून ए बी सी बरोबर 60 अंश याचा अर्थ काय झाला तर पी क्यू समांतर बी सी आपण लिहू शकतो त्रिकोणाचा मूलभूत प्रमेय त्रिकोणाचा मूलभूत प्रमेय आणि आपण इथे लिहू शकतो समांतर रेषा व सॉरी समांतर रेषा व छेदिका प्रमेय बरोबर आणि मग समीकरण क्रमांक एक व समीकरण क्रमांक दोन नुसार आपण म्हणू शकतो की ए पी भागिले पी बी बरोबर ए क्यू भागिले क्यू सी जर पी क्यू जर ए बी सी ला समांतर असेल याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जो आहे तो इथे वापरता येईल आणि त्या प्रमेयावरून आपल्याला दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत ते आपल्याला इथे दाखवता येईल गणित क्रमांक 5 इथे आकृती दिलेली आहे ए बी बी सी
पी क्यू ही आकृती आहे. पहा समरंभ चौकोन एबीसीडी मध्ये बाजू ए बी समांतर बाजू पी क्यू समांतर बाजू डी सी म्हणजे या तीनही बाजू ए बी पी क्यू आणि डी सी कसे एकमेकाला समांतर आहेत. जर ए पी बरोबर 15 ए पी बरोबर 15 पी डी बरोबर 12 क्यू सी बरोबर 14 तर बी क्यू बरोबर प्रश्न चिन्ह बी क्यू चिन्ह आपल्याला काढायचे आहे. आता पहा ए पी बरोबर किती आहे 15 पी डी बरोबर 12 पी डी बरोबर 12 आणि क्यू सी बरोबर 14 तर बी क्यू बरोबर प्रश्न चिन्ह आहे. आता पहा इथे आपण जो त्रिकोण आहे त्रिकोणाचा जो सॉरी प्रमाणाचा जो मूलभूत प्रमेय आहे त्याचा आपण इथे वापर करू शकतो. ह्या जे दोन रेषा आहेत ह्या रेषा आपण पुढे वाढवत घेऊन गेलो तर ते एकमेकाला कुठेतरी स्पर्श करणार आहे. याचा अर्थ काय झाला हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये पी क्यू आणि ए बी ह्या बाजू डी सी ला कशा आहेत समांतर आहेत. याच्यावरून काय होतंय की ह्या ज्या बाजू आहेत ह्या बाजू उरलेल्या त्रिकोणाच्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदतात आणि त्या प्रमाणामध्ये छेदतात. मग आपण इथे असं लिहिता येईल ए पी भागिले पी डी बरोबर बी क्यू भागिले क्यू सी. ए पी किती आहे 15 15 भागिले 12 बरोबर बी क्यू किती आहे माहित नाही आणि क्यू सी आहे 14. इथे काय करायचं तिरकस गुणाकार 14 × 15 बरोबर 12 × पी क्यू म्हणून पी क्यू बरोबर 14 × 15 / 12 3 × 12 = 15 2 × 4 = 14 किती उत्तर आलं 7 × 35 / 2 बरोबर किती आलं उत्तर 17.5. बी क्यू ची लांबी किती आली 17.5. हे कसं केलं पहा आपण डी सी समांतर पी क्यू समांतर ए बी आणि ह्या ज्या रेषा आहेत तिथकस या समांतर रेषा यातून काय छेदिक आहेत. या छेदिका जर आपण एक किरण जर वर वाढवून घेऊन गेलो ए डी आणि बी सी तर ते कुठेतरी एका बिंदूवर एकमेकाला छेदणार आहेत म्हणजे जो काय होईल त्रिकोण तयार होईल. म्हणजे आपल्या प्रमाणाचा मूलभूत प्रमेयानुसार आपण ए पी भागिले पी डी बरोबर बी क्यू भागिले क्यू सी याचा वापर करून आपण हे उत्तर काढलेलं आहे. तर बी क्यू ची लांबी किती आली 17.5. आता गणित क्रमांक 6 बघा. गणित क्रमांक 6 आहे दिलेल्या माहितीवरून क्यूपी ची लांबी काढा अशा आकृती आहे. एन एम पी इथे आहे क्यू इथे 14 आहे 25 इथे दिलेले 40 आणि आकृतीमध्ये महत्त्वाची गोष्ट पहा इथे दिले 0 इथे दिले 0. याचा अर्थ काय झाला जर आपण कोण दुभाजक असेल जर एम एन पी ला एन क्यू हा जर कोण दुभाजक असेल तर या ठिकाणी पहा हा जो कोण आहे आणि हा कोण आहे म्हणजे काय माप कोण एम एन क्यू एप्रूव माप कोण पी एन क्यू म्हणजे हे डॉट दोन आहेत याच्यावर आपण ठरवायचं की हा काय कोण दुभाजक आहे आणि या कोण दुभाजकाने एम एन पी ला दोन समान भागामध्ये विभागलेला आहे. या ठिकाणी आपण काय करायचे त्रिकोणाचा जो कोण दुभाजकाचा जो प्रमेय आहे त्याचा आपण इथे वापर करून इथे आपलं उत्तर काढायचं आहे. मग आपला नियम काय आहे की त्रिकोणाच्या कोणाचा दुभाजक त्याच्या समोरील जी बाजू आहे त्या बाजूला उरलेल्या दोन बाजूंच्या प्रमाणामध्ये विभागतो. आपलं काय करायचं आहे एम क्यू ते प्रमाण कसं आहे एम क्यू / क्यू पी बरोबर एम एन / एम पी. आता पाहिजे काय विचारलंय क्यू पी ची लांबी काढा क्यू पी कुठे हा इथे प्रश्नचिन्ह आहे. एम क्यू किती आहे 14 क्यू पी माहीत नाही एम एन किती आहे 25
एनपी किती आहे 40 काय करायचं तिरकस गुणाकार करायचा 40 गुणिले 14 बरोबर 25 गुणिले क्यूपी म्हणून क्यूपी बरोबर 40 गुणिले 14 भागिले 25 पाचा पाचा 25 पाचा आठे 40 बरोबर 14 आठ किती 14 गुणिले 8 काय 8 चौक 32 32 2 अत्यार 3 8 एक 8 आणि 8 आणि 3 किती झाले 11 112 झाले उत्तर किती आलं आपलं 112 भागिले 5 उत्तर किती येईल 5 एक 5 5 2 10 उरलं 1 परत 5 2 10 उरले 20 5 चौक 20 म्हणजे किती झालं 22.4 म्हणजे क्यूपी ची लांबी जी आहे किती येईल 22.4 येईल इथे आपण काय केलं त्रिकोणाचा जो कोण दुभाजकाचा प्रमेय जो आहे त्याचा आपण इथे वापर केलेला आहे याच्यामध्ये आठवं जे गणित आहे गणित क्रमांक 8
एक्स गुणिले एक्स अधिक दोन। आता काय करायचं, या कंसातील पहिल्या पदाने दुसऱ्या कंसातील दोन्ही पदांना गुणायचं, मग काय होईल, एक्स गुणिले एक्स एक्स चा वर्ग आणि अधिक पाच एक्स, दुसऱ्या पदाने दुसऱ्या कंसाला गुणायचं, वजा दोन एक्स वजा दहा बरोबर। इथे पण तसंच बाहेर पदाने कंसात दोन पदांना गुणायचं, एक्स वर्ग अधिक दोन एक्स। आता पहा, एक्स वर्ग गेला एक्स वर्ग गेला, मग काय होईल, पाच एक्स वजा दोन एक्स किती झाले, तीन एक्स, तीन एक्स वजा दहा बरोबर दोन एक्स। आता काय करायचं, दोन एक्स उजवीकडे तिकडे आणायचे, मग काय होईल, तीन एक्स वजा दोन एक्स आणि दहा जे आहे ते डावीकडून उजवीकडे घेऊन जाऊ, इथे काय होतील, धन दहा होईल आणि दोन एक्स जे धन होतील इकडे काय झाले, ऋण झाले, म्हणजे एक्स बरोबर काय झालं, तीन एक्स वजा दोन एक्स बरोबर काय, एक्स बरोबर किंमत किती आली, दहा, म्हणजे एक्स ची किंमत किती आली, दहा। अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे।